नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। आता मात्र त्यानं त्याच्या मनात काहीतरी पक्कं ठरवलं आणि एक नंबर डायल केला। हॅलो प्रकाश, आय नीड यू, कम टू माय ऑफिस टुडे, तो बोलला आणि फोन कट केला। आता चूक की बरोबर काहीही माहीत नव्हतं, पण हो, शोध घेणं गरजेचं होतं। किमान एक चान्स तरी घ्यायला हवाच होता, जास्त उशीर होण्या अगोदर। थोड्याच वेळात कबीर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला। आल्या आल्या त्याच्या केबिनवर टकटक झालं। समोर आकाश उभा होता। कमीन, कबीर खुर्चीत बसत म्हणाला तसं आकाश लगबगीनं आत आला। सर, कोणीतरी प्रकाश आलेत, पण अपॉइंटमेंट नाही आहे, आता सध्या तुमची मीटिंग आहे। आकाश पुढे काही बोलणार तोच कबीरनं हातानेच त्याला थांबण्याचा इशारा केला। कॅन्सल माय मीटिंग्स अँड सेंड द प्रकाश, कबीर म्हणाला। आणि ओके सर, आकाश चष्मा ठीक करत म्हणाला आणि जाऊ लागला तेवढ्यात। आकाश, कबीरनं हाक मारली। आकाश लगेच मागे वळाला। येस सर, आकाशने आदवीनं विचारलं। यू विल गेट बोनस फॉर धिस मंथ, कबीर हलकेच गालात हसत म्हणाला आणि आकाश शॉकमध्ये त्याला पाहत उभा राहिला। व्हॉट व्हॉट सर, आकाशनं गडबडून विचारलं। दिस मंथ यू विल गेट बोनस, तू मला आयडिया दिलेस त्यासाठी, कबीर म्हणाला। पण तरीही आकाश वेड्यासारखा अजून तिथंच उभा होता। नाव यू मे लिव, अदरवाईज आय विल कॅन्सल युअर बोनस, आता तुझा नाहीतर मी तुझा बोनस रद्द करेन, कबीर हातात फाईल घेत म्हणाला। तसं आकाश भानावर आला। येस येस सर, आकाश म्हणाला आणि पळतच बाहेर गेला। थोड्याच वेळात एक बुटका आणि चष्मा घातलेला प्रकाश कबीर समोर येऊन बसला। बोला साहेब, काय काम काढलं, प्रकाशनं शांतपणे विचारलं। मला माझ्या पास्टमधील काही इन्फॉर्मेशन हवी आहे। म्हणजे मला तो जरा घसा खाकरत म्हणाला। व्हॉट? माय मदर्स इन्फो, माझ्या आईबद्दल, कबीर शेवटचं वाक्य खूप जड मनाने म्हणाला। आज कितीतरी वर्षांनी तो मॉम किंवा आई हा शब्द बोलत होता, तेही त्याच्या खऱ्या आईबद्दल, त्याचमुळे त्याचं मन भरून आलेलं। तुमच्या आई? प्रकाशने थोडं गोंधळून विचारलं। येस, 15 वर्षांपूर्वी काय काय झालेलं ते सगळं डिटेलमध्ये हवं आहे, स्पेशली माझ्या मॉमसोबत काय झालं ते हवं आहे। आय मीन, जे खरं असेल तेच हवं आहे, मग ते काहीही असो, कबीर थोडं नाराज होत नजर चोरत म्हणाला। तो सहसा कधी नजर चोरत नव्हता, त्याचे डोळे, त्याचा आत्मविश्वास आणि त्याचं व्यक्तिमत्व ते होतं, पण आज मात्र त्याचा नाईलाज होता, कारण जे सत्य त्याला माहीत होतं ते कोणालाही न सांगण्यासारखं होतं। ओके, मी काढतो माहिती, पण वेळ लागेल हा, कारण 15 वर्षांअगोदरची माहिती काढणं म्हणजे खूपच किचकट काम आहे, प्रकाश म्हणाला। ओके, यामध्ये माझी मॉम आणि तिच्या अगोदरचं बॅकग्राऊंड, मीन्स तिचे आई वडील, गाव वगैरे यांची सगळी माहिती आहे, याची तुम्हाला हेल्प होईल, बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः काढा। लेट सी, तुम्ही काढलेली इन्फॉर्मेशन मॅच होते का, कबीर म्हणाला। मग प्रकाशने नाकार असलेला चष्मा व्यवस्थित केला आणि गालात हसतच उठला। तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल, प्रकाश नाव आहे माझं, प्रकाश हसत म्हणाला आणि बाहेर पडला। कबीरने एक सुस्कारा सोडला आणि त्याने मग फाईलमध्ये डोकं घातलं। त्याचवेळी इकडे जान्हवी फ्रेश होऊन बाहेर आली। तिने आरशात पाहिलं तर डोक्याची पट्टी थोडी ओली झालेली, ती पाहून तिनं सुस्कारा सोडला। ही जर आता कबीरने पाहिली असती तर उगीच बरसला असता, अगोदरच त्यानं सांगून ठेवलं होतं की काळजी घे म्हणून। त्याची आठवण येताच ती खुदकन गालात हसली। तेवढ्यात तिचा फोन वाजला, तिनं स्क्रीन पाहिली तर सृष्टीचं नाव पाहून ती खुश झाली। तिने हातातला टॉवेल फेकून दिला आणि फोन रिसीव केला। हॅलो हॅलो जान्हवी, हे हॅलो जानू, कुठे आहेस, कालपासून किती फोन करते, सृष्टीचा थोडा काळजीत आणि वैतागलेला आवाज आला। सॉरी, कालपासून थोडं ट्रबलमध्ये होते, सो आजच फ्री झाले म्हणून पहिला फोन तुला केला, जान्हवी सुस्कारा सोडत म्हणाली। कसलं ट्रबल, काय झालेलं, सृष्टीने लगेच उत्साहानं विचारलं आणि मग जान्हवीने सगळं सांगितलं। ते ऐकताना सृष्टीने डोळे फाडून आणि तोंडावर हात ठेवून फक्त शॉकमध्ये ऐकत होती। जानू,
अगं किती हे काय झालं, पण तू अशी कशी नस कापून घेतलीस? काही झालं असतं तर? सृष्टीने काळजीने विचारलं. अगं मग काय करणार होते मी? अगं प्रेग्नन्सी म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट आहे का? जेव्हा ती स्लाइड पाहिली तर अगदी मी चक्कर येऊन पडले. पुन्हा उठावंसंच वाटत नव्हतं, पण कबीरसाठी उठले. ते ठीक आहेत का ते पाहण्यासाठी उठले. जान्हवी डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, आणि मग त्यांच्यासाठी उठलीस ना तू, मग पुन्हा नस कापायची काय गरज होती? सृष्टीनं थोडं रागात विचारलं. कारण दिसत नसला तरी त्यांचा त्रास मला जाणवत होता. मला माहीत होतं मी प्रेग्नंट असणं शक्य नाही, कारण माझ्यासोबत काही झालंच नाही. मला माहीत होतं, पण कबीरचं माझ्यावरचं प्रेम पाहून मला स्वतःचीच लाज वाटली. कारण ते दुःखी होते, हतबल होते आणि नजर चोरून खोटं बोलत होते. ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे, आणि म्हणून मला स्वतःला शिक्षा द्याविषयी वाटत होती. जर मीच त्यांच्या लाईफमध्ये आले नसते तर कदाचित त्यांना इतकं दुःख नशिबी आलंच नसतं. जान्हवीला बोलता बोलता हुंदका फुटला. अगाई वेळा बाई, अगं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं ना, इतका ड्रामा करायची काय गरज होती? सृष्टी म्हणाली. तुला खरं सांगू, माझा सिक्स सेन्स सांगतोय हे सगळं कोणीतरी मुद्दामहून केलंय मला या घरातून काढून टाकण्यासाठी, पण माझ्याकडे त्याबद्दल काहीही पुरावा नाही. त्यावेळी जर मी हॉस्पिटलमध्ये जायचं बोलले असते तर कदाचित ती व्यक्ती सावध झाली असती, आणखी काहीतरी प्लॅन केला असता आणि त्या फॅमिली डॉक्टरकडेच त्यांनी चेकअप केलं असतं. म्हणजे मला माहीत नाही, पण तेव्हा मला कोणावरच विश्वास ठेवासा वाटत नव्हता. बस अचानक काहीतरी कारण पुढे करून कबीरनं मला हॉस्पिटलमध्ये न्यावं आणि मग तिथं सोनोग्राफी करावी एवढंच मनात आलं. कारण प्रेग्नन्सी चेक करण्याचा सगळ्यात ट्रस्टफुल मार्ग म्हणजेच सोनोग्राफी, असं रिचा एकदा मला बोलली होती. म्हणून मी घाईघाईत हाताची नस कापून घेतली. जान्हवी डोळे पुसून सुस्कारा सोडत बोलली, आणि कबीर कबीर आला नसता तर? सृष्टी म्हणाली. ते येणारच होते, मला माहीत होतं, तेवढा ट्रस्ट आहे माझा. शेवटी आमचं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. जान्हवी हलकेच हसत म्हणाली, ए बाई जर आलेच नसते तर काय झालं असतं, ढगात असतीस तू. सृष्टी आता वैतागून म्हणाली, नसते ग, मी मेन शीर थोडीच कापली होती, शेजारची कापली होती, आणि तसंही जर पुढच्या 15 मिनिटात कबीर आले नसते तर आपोआप इमर्जन्सी अलार्म वाजला असता. कबीरने अगोदरच बसवून घेतलाय, रूममध्ये काही अननॅचरल झालं की तो लगेच वाजतो. माझ्या रक्ताचा स्मेल सेन्स करून तो वाजणारच होता. जान्हवी हसत म्हणाली, आणि सृष्टीने पण डोक्यावरती हात मारून घेतला. जानू काहीही म्हण, पण तू पाहिजे तिथं बरोबर डोकं वापरतेस, हाच तुझा गुण मला जाम आवडतो. सृष्टी हसत म्हणाली, ओके ओके बस झालं माझं कौतुक, तू बोल, तुला फुटेज मिळालं का? जान्हवीने आता मुद्द्यावर येत विचारलं. येस मिळालं, म्हणून तर फोन करत होते, उद्याच पाठवते तुला, माझा मित्र आज मला पाठवेल. सृष्टी म्हणाली, ओ थँक गॉड, पाठव पटकन. जान्हवी खुश होत म्हणाली, ओनली थँक्स नकोय बरं, माझ्यासाठी देवाकडे प्रे कर, मला पण तुझ्यासारखा कबीरसारखा हजबंड मिळू दे म्हणून. सृष्टी लाजत म्हणाली, ओ हॅलो कबीर फक्त माझे आहेत ओके. जान्हवी थोडं रागात म्हणाली, ओय पजेसिव बायको, मला तुमचे एक कबीर नको आहेत, फक्त त्यांनी तुझी प्रेग्नन्सी टेस्ट पाहून सुद्धा जो स्टँड घेतला ना, त्यातलं ते प्रेम काळजी आणि तो विश्वास, हे असे गुण असणारा नवरा हवा. बोलतो एकदम रॉयल लव करणारा, जसा तुझा कबीर आहे अगदी तसाच. सृष्टी गालात हसत आणि केसांची एक बट बोटाला गुंढाळून म्हणाली, मग ठीक आहे, तुला नक्कीच असा मिळेल. बाय द वे उद्या माझे ब्लड रिपोर्ट्स येणार आहेत, तू जाऊन आणशील का? ॲक्च्युली मला कबीर पुढचे 2-3 दिवस तरी काही बाहेर पडू देणार नाही, आणि ते स्वतःही ऑफिस सोडून जाऊ शकणार नाहीत. उगीच ते कोणाला तरी पाठवणार, मग दुसऱ्या कोणाच्या तरी हातून रिपोर्ट्स येणार, त्यात काहीतरी गडबड होऊ शकते, मला ते नको आहे. इनफॅक्ट मला इथं कोणावरही विश्वास करावा असं वाटत नाही ग, आणि कबीरना पण फोर्स करू शकत नाही. ऑलरेडी माझ्यामुळं कितीतरी प्रोजेक्ट्सवरती त्यांच्या साइन्स बाकी आहेत, खूप बिझी आहेत ते. नाहीतर मी, जान्हवी बोलतच होती की सृष्टीने तिला मध्येच अडवलं. हो ग बाई, किती कारणं देशील, जाते मी आणि घेऊन येईन, तसंही मला तुला पाहायचंच आहे, मरणाच्या दारातून आली असतो. सृष्टी हसत म्हणाली, गप ग हसू नको. जान्हवी रागावत म्हणाली, वेळी असतो, पुन्हा असा वेळेपणा करू नकोस,
कधी कधी गोष्टी साथ देत नाहीत. यावेळी तुझं नशीब चांगलं होतं. नाही नाही नशीब नाही, तुमचं खूप जास्त लक आहे, कारण तुमच्याकडे कबीरचं प्रेम आहे. पण आता काळजी घे, सृष्टी म्हणाली. हो, उद्या हा रिपोर्ट्स घेऊन घरीच ये, मी रॉनीला सांगून ठेवेन, जान्हवी म्हणाली आणि फोन कट केला. आता ती थोडी खुश दिसत होती. तिने लगेच व्हॉट्सॲप ओपन करून मेसेज टाईप केला. डिअर हजबंड, हाऊ आर यू? ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायकोची थोडीसुद्धा आठवण येत नाही का? तिने गालात हसत मेसेज टाईप करून सेंड केला आणि थोडा वेळ वाट पाहिली, पण काहीही रिप्लाय आला नाही. तिचं मन मात्र खट्टू झालं. मग तिनं थोड्या रागातच फोन बेडवर ठेवला आणि हाताची घडी घालून बसली. तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झालं. तिने उठून दरवाजा उघडला तर एक नोकर हातात ट्रे घेऊन उभा होता. मॅडम, तुमचा लंच आतमध्ये ठेवतो, तो नोकर म्हणाला. बाकी सगळ्यांचा झाला का? जान्हवी म्हणाली. हो, सगळ्यांचा झाला. ओके, द्या माझ्या हातात. तिनं त्याच्या हातातून ट्रे घेतला आणि टेबलवर ठेवला. आता तिला एकटीलाच लंच करणं जीवावर आलेलं, तरीही तिनं लंच करायला घेतला. पण त्यातल्या बाऊल उचलताच तिचं लक्ष खाली असणाऱ्या एका चीटवर गेलं. तिनं लगेच ती चीट घेतली आणि ओपन केली. डिअर वाईफ, आय नो यू आर मिसिंग मी. आय एम ऑल्सो बॅडली मिसिंग यू, बट द वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट, सो ट्राय टू अंडरस्टँड मी. हा, डू लंच ऑन टाईम अँड टेक मेडिसिन्स. आय विल बी देअर टू नाईट. किसेस अँड हग्स मेनी फॉर यू माय जान. लव यू. यू आर सनकी कुचका सडका बटाटा. चीट वाचून जान्हवीच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. लव यू टू माय स्वीट सर्किट बटाटा. तिनं त्या चीटलाच किस केलं आणि गालातच लाजली. संध्याकाळी ती तयार होऊन आजोबांना भेटायला गेली. कालपासून तिनं आजोबांना पाहिलंही नव्हतं, त्यामुळे आता भेटावा असं तिला वाटत होतं. पण खाली येताच मिसेस भोसलेंनी तिला हाक मारली, तशी ती त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. कशी आहेस ग? बरी आहेस ना? मिसेस भोसलेंनी खोचकपणे विचारलं. त्यांच्या शेजारीच कावेरी शांत बसली होती. बहुधा आत्ताच ऑफिसमधून आली असावी. मी ठीक आहे, जान्हवीने हसतच उत्तर दिलं आणि तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मिसेस भोसले मात्र मनातून खूप जळाल्या. काल अचानक कबीर तुला कुठे घेऊन गेला आणि हे हाताला काय झाले? मिसेस भोसलेंनी तिच्या हाताला बांधलेल्या पट्टीला पाहत विचारलं. काही नाही, ते चुकून हाताला कापलं, जान्हवीने खोटं सांगितलं. चुकून कापलं की तू कापून घेतलंस? तुम्ही दोघं कितीही लपवा, पण मला वाटतं तुमच्या दोघात काहीतरी भांडण सुरू आहे. बरोबर ना जान्हवी? हे बघ, काही असेल तर मला सांग. शेवटी तू माझ्या बहिणीला हेल्प केली आहेस, सो मी आता तुला नक्कीच मदत करेन. मिसेस भोसले खोटं खोटं काळजी दाखवत म्हणाले. नाही, त्याची काही गरज नाही, मी आलेच आजोबांना भेटून. जान्हवी विषय बदलत बोलली. एक मिनिट जान्हवी, ते कल्याणी दीदीचा नंबर देशील का? थोडं बोलायचं होतं. मिसेस भोसले करुण भाव चेहऱ्यावर आणत बोलल्या. हो, देते ना, घ्या ना, जान्हवी म्हणाली आणि तिनं नंबर सांगितला. ओके, बरं मी जाते. जान्हवीने कावेरीकडे पाहून एक स्मित केलं आणि ती निघून गेली. ती जाताच मिसेस भोसलेंनी लगेच तो नंबर डायल केला, पण तो नंबरच लागत नव्हता. त्यांनी दोन तीनदा नंबर डायल केला पण काही फायदा झाला नाही. त्यांनी वैतागून मग फोन सोफ्यावर आपटला. आंटी, काय झालं? कावेरीने न समजून विचारलं. काही नाही, तुझं इथलं झालं असेल तर आता घरी जायचं पहा, मिसेस भोसले वैतागून म्हणाल्या. हो, मी जाणारच आहे. नेक्स्ट वीकपासून मी पुण्याच्या ब्रांचला जॉईन होते, सो मी उद्या निघेन. पण कावेरी बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? मिसेस भोसलेंनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. आंटी, तुम्ही कल्याणी आंटीला खरंच अजूनही प्रेम करता? आय मीन, आता त्या ठीक झाल्यात आणि ही जान्हवी, ती आता कबीरची बायको आहे, तर कदाचित कल्याणी आंटीसाठी कबीरला कन्व्हिन्स करेल, कदाचित त्यांना इथंही घेऊन येईल आणि मग तुम्ही पण त्यांच्या मायेपोटी कदाचित त्यांना इथं ठेवूनही घ्याल. पण पुढं काय, म्हणजे तुमचं काय होईल? कावेरीने विचारलं आणि मिसेस भोसलेंच्या चेहऱ्याचा रंग चुडाला. तिच्या चेहऱ्यावर एकदम काळोख दाटून आल्यासारखं झालं. सॉरी आंटी, पण मला जे वाटलं ते मी विचारलं, कावेरी मिसेस भोसलेंचा गडद झालेला चेहरा पाहून दिलगिरी व्यक्त करत म्हणाली.
इट्स ओके, तू जा. मिसेस भोसले कशा बशा बोलल्या आणि मग कावेरी तिथून निघून गेली. पण मिसेस भोसले मात्र आता एका गूढ विचारात हरवल्या आणि त्याचवेळी इकडे जान्हवी आजोबांच्या रूममध्ये आली. तिनं रूममध्ये पाहिलं तर आजोबा नव्हते. मग तिचं लक्ष बाल्कनीत गेलं. आजोबा तिथं बसून संध्याकाळचे किलबिल करणारे पक्षी आणि आकाशात पसरलेला हलका लाल रंग पाहण्यात गुंग होते. आजोबा, तिने हलकेच हाक मारली तसं आजोबांनी दरवाजाच्या आत दिशेने पाहिलं. जान्हवी दरवाजामध्ये हसत उभी होती. आत येऊ का? तिनं विचारलं. ये बाळा, परवानगी कसली मागतेस? ये, आजोबा हसत म्हणाले. जान्हवी जाऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. मग काय झालं? डोक्याला आणि हाताला लागलेलं दिसतंय. आजोबा तिच्या हाताकडे पाहत बोलले. हो, थोडं लागलं, जान्हवी म्हणाली. सगळं ठीक आहे ना? आजोबांनी काळजीने विचारलं. हो, आता सगळं ठीक आहे, जान्हवीने हसत उत्तर दिलं. मग आता सांग काय काय झालं ते, कारण कालपासून नको नको ते ऐकायला भेटतंय, आजोबांनी आता सिरियस होत विचारलं. जान्हवीने दीर्घ श्वास घेतला आणि मग सांगायला सुरुवात केली. रात्रीची वेळ झालेली. जान्हवी गॅलरीमध्ये दोन्ही हात छातीशी पकडून बाहेर पाहत होती. थंडगार वारा आणि सोबतीला आकाशातले चंद्र तारे. नकळत तिला कबीर आणि त्यांची टेकडीवरची ती नाईट आठवली. त्या रात्री पहिल्यांदा कबीरचं प्रेम फील झालेलं. त्यानं खाली झुकून तिच्या पायात घातलेलं ते अँकलेट अजूनही तिनं जपून ठेवलं होतं, कारण त्यानं ते परत तिलाच दिलं होतं. ती गालात हसत आणि वरती पसरलेल्या चांदण्यांना पाहत भूतकाळात हरवली होती आणि तेव्हाच तिला तिच्या पोटाभोवती एक उबदार मिठी जाणवली. तसं ती दचकून भानावर आली. हे रिलॅक्स, आय एम हिअर, त्याचा हळुवार आवाज कानावर पडला आणि तिच्या थोड्याशा गोंधळलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने अंग चोरत त्याच्या हातावर हात ठेवली. आर यू फाईन? त्यानं तिच्या डोक्यावर किस करत विचारलं. हो, तुम्ही कधी आलात? तिनं डोळे मिटून त्याची गरम मिठी आणि त्याचे गरम श्वास फील करत विचारलं. जस्ट आत्ताच. नाव लेट्स गो इनसाईड, दॅट कोल्ड विंड विल हर्ट युअर वाउंड. आतमध्ये जाऊयात, थंड वारा तुझ्या जखमेला वेदना देईल. तो तिचा हात पकडून तिला आतमध्ये आनंद म्हणाला. ती पण मग शांतपणे त्याच्यासोबत आत आली. आय विल टेक शॉवर, तो म्हणाला आणि वॉशरूमच्या दिशेने निघून गेला. तो जाताच जान्हवीचं लक्ष समोर पडलेल्या टॉवेलकडे गेलं. ओ शिट, आतले दोन्ही टॉवेल तर मी इथेच आणून ठेवले, आता कबीर काय वापरणार? जान्हवीने डोक्याला हात लावला. तिनं उठून टॉवेल घेतला आणि वॉशरूमच्या शेजारी जाऊन उभी राहिली तेवढ्यात. इश, आता टॉवेल घेताना ते मला आतमध्ये ओढून तर घेणार नाहीत ना? टीव्हीमध्ये असतं तसं. विचारानंच ती लाजून चूर झाली. शिट जानू, काही पण काय विचार करते, टीव्ही सिरियल थोडी सुरू आहे. तिनं लगेच विचार झटकला आणि स्वतःला नॉर्मल केलं. ती कबीरला हाक मारणार तोच तिला त्याची थोडी गंमत करावीशी वाटली. पण तो रागावणार तर नाही ना, ही भीती पण मनात होती. पण तरीही थोडीशी गंमत करावी म्हणून तिनं हलकेच त्याला हाक मारली. कबीर, पण आतून काहीच आवाज आला नाही. कदाचित शॉवरमुळे आवाज ऐकू जात नसेल म्हणून तिनं थोडं मोठ्यानं हाक मारली. कबीर, आता मात्र शॉवर बंद झाला. हा जान, त्याचा पुन्हा आवाज आला आणि तिला पोटात एकदम गुदगुले झाल्यासारखं झालं. बाहेर या ना जरा थोडं लवकर, ती गालात हसत म्हणाली. वाय? त्यानं विचारलं. यांना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, ती पुन्हा हसू कंट्रोल करत म्हणाली. ओह रिअली, वेट, तो म्हणाला आणि आता ती हसू कंट्रोल करत त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली. जान, मला टॉवेल देशील का? त्याचा आवाज आला आणि तिला जास्तच हसू आलं. कबीर टॉवेल बाहेर नाही, सगळे वॉशिंगला गेलेत. आय एम सॉरी, ती हसू दाबत म्हणाली आणि आता तो पुढे आणखी काय बोलतोय त्याची वाट पाहू लागली. ओके वेट, आय एम कमिंग, त्याचा आवाज आला आणि पाठोपाठ वॉशरूमचा दरवाजाही ओपन झाला. जान्हवी जी हसत होती ती दचकून आवाजाच्या दिशेनं पाहू लागली. त्याची फक्त उघडी छाती तिच्या नजरेला पडली तसं तिनं पटकन डोळे बंद केले. कबीर, कबीर आतमध्ये जा, असं कसं बाहेर आलात? जान्हवी एकदम गडबडून म्हणाली. तिनं डोळे गच्च मिटून घेतले.
आणि उगीच जागेवरतीच इकडे तिकडे हलत राहिली, कारण आतमध्ये ना त्याचे कपडे होते ना टॉवेल, त्यामुळे तो तसाच आला असं तिला वाटलं। पण तिची ती धांदल पाहून मात्र तो थोडा गोंधळला, पण तिच्या हातात टॉवेल पाहून त्याच्या गालावर हसू उमटलं। त्याने लगेच पुढं होऊन तिचे दोन्ही खांदे पकडले, तसं ती एकदम स्तब्ध झाली। कबीर, तिच्या तोंडून पुढचं काही निघालंच नाही, कारण खांद्यावरच्या त्याच्या ओल्या स्पर्शाने तिचं शरीर आपोआप आकसलं गेलं। टेल मी नाऊ, काय सांगायचं होतं? त्याने तिच्या मिटलेल्या डोळ्यावर हळूवार फुंकर घालत विचारलं, तसं ती नखशिकांत हादरली। काही नाही टॉवेल, हा आहे, बाहेर होता, तुम्ही जा आतमध्ये, ती कशी बशी अडखळत म्हणू लागली। नो, हे नव्हतं सांगायचं, काहीतरी वेगळं होतं ना? टेल मी फास्ट, तो गालात हसत आणि तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला। तिने हातातला टॉवेल आता घट्ट पकडला, पण डोळे मात्र उघडले नाहीत। सनकी सायको, चिडवायचा एकही चान्स सोडत नाही मला, जान्हवी मनातच लटकत म्हणाली। हेच होतं, प्लीज आतमध्ये जा, असं बाहेर कसं आलात? तिच्या चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाव उमटले। जान, डोंट लाय, दुसरं काहीतरी होतं, बोल ना, तो तिच्या गळ्यावरती दोन बोटं खालच्या दिशेनं फिरवत म्हणाला, आणि तिनं एक औंठा घेतला। तसं तिचा कंठ मणी गळ्यातून खालच्या बाजूला सरकला आणि ते पाहून त्याच्याही नकळत त्याचा हात अजूनच खाली आला। त्याचा स्पर्श कॉलन बोनवरून आणखी खाली सरकताच तिच्या हातातून टॉवेल खाली पडला आणि तिनं घाबरून डोळे उघडले, तसं तो गालात हसत होता। तिनं पुन्हा वैतागून डोळे मिटले आणि तिथून जाऊ लागली, तसं त्यानं तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं। सावध नसल्यानं ती एकदम त्याच्या छातीवर येऊन आदळली, तसं तिला तिच्या हातांना त्याच्या ओल्या छातीचा स्पर्श झाला आणि नकळत तिचे हात तिथंच गोरठून गेले। कबीर, टॉवेल हातातून खाली पडलाय, घ्या प्लीज, ती डोळे मिटून म्हणाली। ओपन युअर आईज, तो तिच्या उघड्या कमरेवर हात प्रेमाने फिरवत म्हणाला आणि तिचं अंग अंग शहारलं। तिनं नकारार्थी मान हलवली। फाईन, आय विल सी, किती वेळ तू डोळे बंद करून राहतेस? तो हसत म्हणाला आणि त्यानं खाली झुकून तिच्या गळ्यावर ओठ टेकवले। ती एकदम स्तब्ध झाली। एक हवी हवीशी लहर पूर्ण शरीरभर लाटेसारखी पसरत होती। तिची त्याच्या छातीवरची पकड अजूनच घट्ट होत होती। तिची नखळ त्याच्या छातीत रुतत होती, पण तरीही तो मात्र थोडं पॅशनेटली तिच्या गळ्यावर आणि मानेवर किस करत होता। त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते आणि त्याचे गरम श्वास आणि नरम ओठ तिला आतून एक्साइट करत होते। आता त्याचे श्वास तिला चेहऱ्यावर जाणवू लागले आणि तिचे थरथरणारे ओठ हलकेसे विलग झाले। तिला वाटलं आता तो किस करेल, पण जान, ओपन युअर आईज, लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, त्याचा हळूवार आवाज आणि गरम श्वास चेहऱ्यावर पडला। तिने त्याही स्थितीत नकारार्थी मान हलवली आणि तो आता हट्टाला पेटला। फाईन, त्याचा हुकमी आवाज कानावर पडला आणि आता मात्र तिच्या पाठीवर त्याचा हात स्थिरावला। ती थोडी गोंधळली आणि त्याचवेळी तिच्या ब्लाऊजची मागची हुक्स एक एक करून पूर्ण निघाली। त्याच्या अशा अचानक वागण्यानं जान्हवी जबरदस्त घाबरली आणि तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं। कबीर, कबीर प्लीज, काय करताय? ती गोंधळून ओरडली। नाऊ इट्स फाईन माय स्वीट हार्ट, मी जाताना टॉवेल घेऊन गेलो होतो, तुझं लक्षच नव्हतं, तो हळूवार हसत बोलला आणि ती जास्तच गोंधळली। तिने घाबरत घाबरत खाली पाहिलं तर खरंच त्यानं टॉवेल घातलेला होता। शिट, म्हणजे मघापासून आपण उगीच डोळे बंद करून त्याला एन्जॉय करू देत होतो, जान्हवीने कसनुसं हसत त्याच्याकडे पाहिलं। तो तिच्याकडे गालात पाहत हसत होता आणि त्याचवेळी तिला अजूनही तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर असलेल्या त्याच्या हाताचा स्पर्श जाणवला, तशी ती पुन्हा एकदा नखशिखांत हादरली। पण इच्छा असूनही हालचाल करता येत नव्हती, कारण पूर्ण शरीर तिथंच गोंठून गेल्यासारखं वाटत होतं। जान, वाय डिड यू स्केअर्ड, तू का घाबरली होतीस? त्यानं एक एक करून मागचे केसाचे सगळे काढलेले हुक्स पुन्हा लावायला सुरुवात केली। अगोदरचे वाढलेले श्वास आता जोरात वर खाली होऊ लागले। उंच झालेला तिचा श्वास घशातच अडकला। जान से, त्यानं शेवटचं हुक लावलं आणि आता तिचा चेहरा उंजळीत घेतला। नाही नाही, मी कुठं घाबरले, तिनं इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं।
खरंच त्याने जेव्हा हुक्स काढले तेव्हा भीतीची एक थंड लाट तिच्या शरीरातनं गेली. का ते तिलाही माहीत नव्हतं, कदाचित असं त्यानं पहिल्यांदा केलं होतं म्हणूनही ती घाबरली असेल. यू आर नॉट कम्फर्टेबल विथ मी राईट, त्यानं पुन्हा विचारलं. असं काही नाही, अचानक सगळं झालं त्यामुळं गोंधळले घाबरले. ती थोडं तोंड बारीक करून म्हणाली. तो गालात हसला आणि पुढे झुकून त्यानं तिच्या कपाळावर ओठ टेकवले. स्लीप गुड नाईट, तो म्हणाला. मग दोघेही बेडवर झोपले. पण अजूनही मगाचा सीन आठवून जान्हवीच्या अंगावर काटा येत होता. ती तशीच त्याच्या कोशीत शिरली. त्याच्या मिठीत जाताच तिला बरं वाटू लागलं, पण आश्चर्य देखील वाटलं. ती त्याला बिलगून तशीच झोपली. सकाळी तिला जाग आली तर तो तिलाच पाहत होता. त्याला असं बघताना पाहून तिचे नकळत गाल आरक्त झाले. गुड मॉर्निंग, तिनं त्याचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी त्याला ग्रीट केलं. सो ड्राय, तो म्हणाला. तसं तिनं गोंधळून पाहिलं. तो थोडा पुढे झाला आणि तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकून बाजूला झाला. दिस इज स्वीट मॉर्निंग, तो गालात हसत उठला. क्षणात असंख्य फुलपाखरं तिच्या मनात बागडू लागली, पण याच वेळी तिनं थोडा विचार केला आणि ती थोडी पुढे झाली. कबीरने भोया वर केल्या, पण तिनं त्याच्या गळ्यावर एक हात ठेवून त्याच्या गालावर किस केला. तसं तो हलकेच हसला. मग तिनं त्याच्या ओठांवर पण हलकेच ओठ टेकवले आणि बाजूला होणार तोच त्यानं दोन्ही हातांनी तिला पकडलं आणि बेडवर खाली दाबून तो तिला किस करू लागला. दोघेही क्षणात एकमेकात हरवले आणि पॅशनेटली किस करू लागले. तिचा हात पण त्याच्या केसात न फिरत होता आणि ती साथ देत होती म्हणून त्यालाही जास्त जेव चढला होता. तेवढ्यात फोनच्या रिंगने जान्हवी भानावर आली. तिनं त्याच्या छातीवर जोर देऊन त्याला बाजूला केलं. कबीर, तुमचा फोन, ती जोर जोरात श्वास घेत म्हणाली. तिचे हार्ट बीट्स कमालीचे वाढले होते. लिव इट, तो म्हणाला आणि पुन्हा तिच्यात हरवला. पण पुन्हा दुसऱ्याच मिनिटाला त्याचा फोन पुन्हा वाजला. आता मात्र तिनं थोडा जास्त जोर देऊन त्याला बाजूला केलं. काही इम्पॉर्टंट असेल प्लीज, ती म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिच्या कपाळाला कपाळ घासलं. व्हेरी बॅड टायमिंग, नेक्स्ट टाइम वी विल स्विच ऑफ आवर फोन्स, तो म्हणाला आणि ती गालात हसली. तो पण हसत तिच्यावरून बाजूला झाला आणि कॉल अटेंड करायला निघून गेला. तो जाताच ती हसत उठली. तिने मस्त आळोखे पिळोखे दिले. त्याच्या शरीराचा पूर्ण गंध तिच्या शरीरावर त्याला तिला जाणवत होता. तिनं दीर्घ श्वास घेऊन तो नाकात भरून घेतला आणि फ्रेश व्हायला निघून गेली. बाहेर आली तेव्हा तिचा फोन वाजत होता, पण हातात घेईपर्यंत कट झाला. तिनं कॉल लिस्ट चेक केली तर सृष्टीचे 2 मिस कॉल्स होते. शिट, ही हॉस्पिटलमध्ये गेली काय, जान्हवीने विचार करतच फोन डायल केला. आणि त्याचवेळी किंबहुना त्याच्या थोड्या अगोदरच सृष्टी रॉनीच्या हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे पाहत होती. तिनं जान्हवीला फोन लावला पण पलीकडनं रिसीव्ह झाला नाही. मग ती रिसेप्शनमध्ये गेली. एक्सक्यूज मी, डॉक्टर रॉनी कुठे आहेत, तिने विचारलं. इथं कुणी डॉक्टर रॉनी नाहीत, रिसेप्शनिस्ट कोरड्या आवाजात म्हणाली. सृष्टी थोडं शॉक झाली. तिनं पुन्हा जान्हवीला फोन लावला पण यावेळी सुद्धा रिसीव्ह झाला नाही. आता दुसऱ्या कोणाला तरी विचारूयात म्हणून ती इकडे तिकडे पाहू लागली, पण फक्त पेशंट्स दिसत होते. म्हणून ती थोडं आतल्या बाजूला गेली तर एक माणूस केबिनच्या बाहेर कचरा काढत होता. इनफॅक्ट कचरा नव्हता, थोडीशी धूळ होती, पण ती पण अगदी तो व्यवस्थित साफ करत होता. नक्कीच सफाई कामगार असणार आणि अशा लोकांना जास्त माहीत असतं असा विचार करून ती लगेच त्याच्याजवळ गेली. हॅलो, एक्सक्यूज मी, तिनं हाक मारली. तसं त्यानं वैदागून तिच्याकडे पाहिलं. पेशंट आहात का, तिकडे जावा, सध्या इथं कोणालाही परमिशन नाही, तो थोडा वैतागून म्हणाला. काय माणूस आहे, सफाई कामगार असून एवढी आकड, सृष्टीला थोडा रागच आला. पेशंट नाही, मला डॉक्टर रॉनीना भेटायचं आहे, सृष्टी म्हणाली. तसा तो थोडा चमकला. कशासाठी, त्यानं हातातलं फडकं खाली टाकत विचारलं. शी बाबा, इथल्या कामगारांना थोडी जास्त चौकशी पडते, पण कदाचित डॉक्टर रॉनी याला माहीत आहे. सृष्टीने त्याच्याकडे पाहून बत्तीशी दाखवली. काम होतं, कुठे भेटतील ते, तिनं शांतपणे विचारलं. काय काम आहे ते सांगा, तो उद्धटपणे बोलला आणि आता सृष्टीला राग आला. ओ हॅलो, तुमच्या भाषेचा टोन जरा कमी करा, सफाई करताना तीच करा,
जास्त मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नका, सृष्टी थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली. आणि आता तो पुढे काही बोलणार तोच सृष्टीचा फोन वाजला. तिने लगेच रिसीव केला. हे जानू, अगं इथं डॉक्टर रॉनीला कोणीच ओळखत नाही, सृष्टी वैतागून म्हणाली. समोरून काहीतरी बोलणं झालं. अच्छा, पोपटासारखं नाक आहे का आणि मलिंगासारखे कुरळे कुरळे केस? ओके ओके, मी शोधते, सृष्टी बोलली आणि फोन कट केला. समोरचा माणूस आता खाऊ की गिळू या नजरेनं तिला पाहत होता. असं काय बघताय? मला कबीर भोसलेंनी पाठवलंय डॉक्टर रॉनींना भेटायला. ते कुरळे केसवाले डॉक्टर कुठे आहेत? सृष्टीने आवाजात थोडी जरब आणून विचारलं. पोपटासारखं नाक? समोरच्या व्यक्तीने तर अजूनच बारीक डोळे करून विचारलं. हो हो, तेच ते, कुठे आहेत पटकन सांगा, सृष्टी आता थोडं वैतागून म्हणाली. काय हवंय? त्याने त्याचा राग गिळून विचारलं. वो तुम्ही बेअक्कल आहात का? ते डॉक्टर कुठे आहेत तेवढंच सांगा, सृष्टी रागात बडबडली. डॉक्टर बाहेर गेलेत. त्याने तिच्यावर नजर रोखून उत्तर दिलं. गिधडासारखे डोळे आहेत, बावळट फुटला. सृष्टी मनातच बडबडली आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या नाकावर गेलं. त्याचं नाक पण पोपटासारखं होतं. जसा मालक तसा नोकर. तिला थोडं हसूच फुटलं पण तिनं कंट्रोल केलं. कधी येतील? तिनं पुन्हा नॉर्मल होत विचारलं. तुम्ही रिपोर्टसाठी आलात का? त्यानं विचारलं. हो हो, ते ठेवून गेलेत. हो, तुम्ही इथंच थांबा, मी घेऊन आलो, तो अगदी तुसडेपणानं म्हणाला आणि आतमध्ये गेला. हुश, शेवटी याला अक्कल आली. पण कसला बावळट स्टाफ ठेवला या डॉक्टरनं? त्याच्या रिसेप्शनवालीला त्याचं नाव माहीत नाही आणि हा कचरेवाला स्वतःला मालक असल्याचा रुबाब दाखवतोय. मूर्ख कुठला. सृष्टी तोंड वाकडं करत तिथंच वाट पाहत थांबली. तो आतमध्ये आला आणि त्यानं वैतागून डोक्याला बांधलेला रुमाल फेकून दिला. समोरच्या चेअरला अडकवलेला पांढरा ॲपरन घातला आणि तो अंगात घालणार तोच त्याला काहीतरी वाटलं. त्यानं तो ॲपरन तसाच खुर्चीवर ठेवला आणि टेबलवरची फाईल उचलली. फाईल हातात घेत त्याचा चेहरा थोडा विचारी झाला. त्यानं लगेच फोन काढून कबीरचा नंबर डायल केला. हॅलो कबीर. कबीर वॉशरूममध्ये आहेत, तिथं सृष्टी आली आहे का? समोरून जान्हवीचा आवाज आला. ओ सृष्टी, आली आली, ती आली. बाकी तुला माझा नाक पोपटासारखं का वाटतं? रॉनीने डोळे बारीक करत विचारलं आणि जान्हवी ओशाळली. नाही नाही, असं कसं वाटेल? तुम्हाला कोणी सांगितलं? तिनं डोक्याला हात लावून विचारलं. रिलॅक्स, आय वॉज किडिंग. कबीर कधी बाहेर येईल? रॉनीने थोडं विषय बदलत विचारलं. आले की मी कॉल करायला सांगते, पण तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीच का ओळखत नाही? जान्हवीचा आवाज आला. मला सगळे डॉक्टर रणित सिंग म्हणून ओळखतात. बाकी तुझी जखम कशी आहे? त्यानं विचारलं, पण उत्तरादाखल जान्हवीऐवजी कबीरचा हॅलो असा आवाज आला. हे कबीर, कसा होता शॉवर? रॉनीने हसत विचारलं. कम ऍन टेक अ लुक, कबीर म्हणाला आणि रॉनी हसायलाच लागला. नो नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. अँड एनिवेज, जान्हवीची फ्रेंड रिपोर्ट घ्यायला आली आहे, रॉनी म्हणाला. या आय नो, दे तिला, कबीर टॉवेलने केस सुकवत म्हणाला. देतो बट हे रिपोर्ट्स, मला तुझ्याशी याबद्दल थोडं बोलायचं होतं, आपण भेटूयात का? रॉनी रिपोर्ट्स पाहत म्हणाला आणि कबीरचा टॉवेल वरचावर हातातच थांबला. रॉनी, शी इज ऑल राईट, एनी प्रॉब्लेम? त्यानं लगेच काळजीनं विचारलं. नो नो, शी इज कम्प्लिटली फाईन, पण तिच्या ब्लडमध्ये मला काही आयुर्वेदिक मेडिसिनचे स्ट्रेसेस मिळाले, त्याबद्दल मला बोलायचं होतं, रॉनी म्हणाला. आयुर्वेदिक? आर दे हार्मफुल? कबीर म्हणाला. डोंट वरी, दे आर नॉट हार्मफुल, बट स्टील मला तुझ्याशी बोलायचं आहे, रॉनी म्हणाला. फाईन, उद्या तिचा बर्थडे आहे, सो सी यू ॲट द डे आफ्टर टुमारो. कबीर आरशात मेकअप करत असणाऱ्या जान्हवीकडे पाहून हळूच आवाजात म्हणाला, तिला ऐकू जाऊ नये म्हणून. ओ दॅट्स ग्रेट, आय वॉन्ट अ पार्टी, रॉनी सुद्धा उत्साहात म्हणाला. नो, आय एम किपिंग अ स्मॉल पूजा, कबीर हसत म्हणाला. वॉट पूजा? आर यू सिरियस? रॉनीने हसत विचारलं. या डॅम सिरियस, इट वॉज जस्ट फॉर हर विश, पण तिला अजून काही माहीत नाही, कबीर जान्हवीकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत बोलला. फाईन, मी रिपोर्ट्स देतो त्या बफेलोला, रॉनी हसत म्हणाला. बफेलो? कबीरने भोया वर करून विचारलं. युअर वाईफ्स फ्रेंड,
रॉनी सुद्धा हसत म्हणाला आणि दोघांनी बाय बाय करून फोन ठेवला. आता रॉनीने एकदा रिपोर्ट्सकडे पाहिलं आणि मग एकदा बाहेर आला. सृष्टी थोडी वैतागलेली वाटत होती. त्याला पाहताच उठून त्याच्याजवळ आली. आणले का रिपोर्ट्स? खूपच लेट काम करता हो तुम्ही, द्या आता इकडे, सृष्टी म्हणाली. आणि रॉनीले तिला वरपासून खालपर्यंत निहाळत फाईल समोर धरली. त्याला असं पाहताना पाहून मात्र त्याचा किळपापड झाला. तिनं त्याच्या हातातून फाईल हिसकावून घेतली आणि त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. बेअक्कल बिंडोक कुठला, त्याला ऐकू जाईल एवढ्यातच ती तोंडात पुटपुटली आणि तिथून बाहेर पडली. रॉनी मात्र आता ती गेलेल्या दिशेला हसत पाहत होता. तेवढ्यात सर साफसफाई करू का, शेजारून आलेल्या आवाजानं तो भानावर आला. त्यानं त्या दिशेला पाहिलं तर रोज त्याची केबिन साफसफाई करणारी बाई हातात झाडू घेऊन उभी होती. तुमची आजची सॅलरी आता मी स्वतः घेणार आहे, कारण आज केबिन मीच साफ केली, जा आता तुम्ही, रॉनी थोडं चिडून त्या बाईला म्हणाला. आऊसाहेब असं आमच्या पोटावर पाय नका देऊ, तुमच्याकडे कितीतरी पेशंटचे पैसे येतात, मला फक्त तुमची केबिन साफ करूनच मिळतंय बघा, ते पण तुम्ही घेतलं तर आम्हा गरिबांना कोण विचारणार हो, ती बाई तोंड बारीक करत म्हणाली. जावा बाई साफ करा, तुमचं पेमेंट घेण्याची माझी काय औकात नाही, रॉनी हात जोडून म्हणाला. तशी ती बाई हसतच आतमध्ये गेली. मला पण एक एक असा स्टाफ भेटलाय ना, रॉनी डोकं खाजवतच ओटीमध्ये निघून गेला. तर मग मित्रांनो आजचा भाग आपण इथेच थांबूयात. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि इथनं पुढं या कथेमध्ये बरेच सारे टर्न्स येणार आहेत जे तुम्ही एक्सपेक्ट पण केले नसतील. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.